बुधवार 2 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका हद्दीत 411 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. 2914 प्राप्त अहवालापैकी 2503 अहवाल निगेटिव्ह तर 411 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 250 पुरुष तर 161 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका हद्दीत रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधितांची संख्या 166 इतकी आहे. तर पुन्हा 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात सापडलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे. अक्कलकोट तालुक्यात नगरपालिका हद्दीत 11 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर बार्शी तालुक्यात नगरपालिका हद्दीत 77 तर ग्रामीणमध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. करमाळा तालुक्यात नगरपालिका हद्दीत 16 ग्रामीणमध्ये 33 माढा तालुक्यात नगरपालिका हद्दीत 5 ग्रामीणमध्ये 27 तर माळशिरस तालुक्यातील ग्रामीण हद्दीत 33 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवेढा तालुक्यात नगरपालिका हद्दीत 5 ग्रामीणमध्ये 6 मोहोळ तालुक्यात नगरपालिका हद्दीत 1 तर ग्रामीणमध्ये 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पंढरपूर तालुक्यातील नगरपालिका हद्दीत 51 पॉझिटिव्ह रुग्ण तर ग्रामीणमध्ये 63 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सांगोला तालुक्यात नगरपालिका हद्दीत 17 तर ग्रामीणमध्ये 16 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्याच्या नगरपालिका हद्दीत 183 तर ग्रामीणमध्ये 228 अशा एकूण 411 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 12125 इतकी असून 349 जणांचा कोरोनाने आजपर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या 3110 इतकी असून रुग्णालयातून बरे होऊन आजपर्यंत घरी गेलेल्या बाधितांची संख्या 8666 इतकी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे ती व्यक्ती पुढील परिसरातील आहेत. संतपेठ पंढरपूर येथील 60 वर्षाचे पुरुष, चुंब तालुका बार्शी येथील 71 वर्षाचे पुरुष, दगडी रोड करमाळा येथील 70 वर्षाचे पुरुष, पाटकुल तालुका मोहळ येथील 73 वर्षाची महिला, अनवली तालुका पंढरपूर येथील 70 वर्षाचे पुरुष, भोसे तालुका पंढरपूर येथील 65 वर्षाची महिला, कुर्डुवाडी तालुका माडा येथील 68 वर्षाचे पुरुष या 7 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते COVID-19 पॉझिटिव्ह आहे व त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे. दी ग्रेट मौलाना अबुल कलाम आझाद मायनॉरिटी एज्युकेशन ट्रस्ट संचलित मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेज होटगी सोलापूर सन 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आमच्या संस्थेत पुढील कोर्ससाठी प्रवेश सुरू आहे: मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. लवकर या आणि यशाची हमखास गॅरंटी देणारा या संस्थेत आजच प्रवेश घ्या. कॉलेजची वैशिष्ट्ये: उत्तम निकालाची परंपरा, तज्ज्ञ शिक्षक वर्ग, हॉस्टेलची सोय, कॉलेज बसची सोय, 85% विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण, गरीब शेतकरी तसंच अनाथ मुलांना संस्थेमार्फत विशेष सवलत, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू तसंच इंडस्ट्रियल व्हिजिट, जैन ख्रिश्चन शीख पारसी मुस्लिम बौद्ध आदी सर्व विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शिक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था मौलाना आझाद पॉलिटेक्निक होटगी सोलापूर. प्रवेश घेण्यासाठी शहरातील पुढील माहिती केंद्रावर संपर्क करा: बेगमपेठ पोलीस चौकी, नॉव्हेल्टी साडी सेंटरच्या बाजूला सोलापूर. संपर्क 91-30-54-83-36. साई गार्डन नई जिंदगी रोड मैत्री वस्ती समोर सोलापूर. संपर्क 88-56-94-62-40. धनलक्ष्मी फुटवेअरच्या बाजूला नवीन घरकुल खडीक्रेशर मशीन जवळ सोलापूर. संपर्क 77-75-95-98-99. यशस्वी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची सोय, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव संस्था मौलाना आझाद पॉलिटेक्निक होटगी सोलापूर. प्रवेशासाठी संपर्क 94-03-29-55-56-99-75-27-24-42 तसंच 91-75-40-09-66. रविवारी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू. प्राचार्य सरफराज नजीर शेख आणि संस्थेचे चेअरमन अमीरुद्दीन शेख.